शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मनपूर्वक स्वागत। या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासमवेत उपनेत्या आणि पक्षाच्या प्रवक्त्या सन्माननीय संजनाताई घाडी उपस्थित आहेत। आणि काल सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं एक अत्यंत महत्त्वाचं ट्वीट आलेलं होतं। मुख्यमंत्र्यांनी ट्वीट केलंय म्हटल्यावर ते महत्त्वाचं आहे आणि त्याची दखल घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं। ट्वीटमध्ये त्यांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे अजून एक त्यांची ठरलेली लाईन त्यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये त्यांनी मला आधी ट्वीट वाचावं लागेल ते असं सांगतायत की काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसाचा मेंदू काम करेनासा होतो। कदाचित त्यांच्यासमोरच्या 40 लोकांना बघूनही हे वाक्य त्यांना सुचलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। कष्टकरी श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही। तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसं तळागाळातल्या लोकांना त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात, दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते। म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात। जोडे पुसणारे गरीब असतील पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात, कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात। ते विश्वासघातकी नसतात। चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात। हेच ज्यांच्या पचनी पडत नाही त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते। वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही, त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे। केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे, धनसेवा हीच ईश्वर सेवा ही यांची वृत्ती आहे, परंतु संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील हे नक्की। हे ट्वीट सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलंय, फार चांगलं ट्वीट आहे। निश्चितपणे फडणवीस साहेबांच्या स्क्रिप्ट रायटरने इतकी चांगली स्क्रिप्ट लिहिलेली असेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही। परंतु आता या निमित्ताने काही मुद्दे क्लिअर केलेच पाहिजेत असं आम्हाला प्रकर्षाने वाटतं। मला काही डॉक्युमेंट आपल्याला दाखवायचे आहेत की जोडे पुसण्याचा संदर्भ वगैरे त्यांनी फार काढलेला आहे। आजही ते काहीतरी बोलले की 2019 जोडे पुसायला कोण गेलं होतं वगैरे, त्यामुळे काही मुद्दे मांडणं गरजेचं आहे। त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब कायम स्वतःला सर्वसामान्य वगैरे सांगत आहेत। मला कळतच नाही आहे की सर्वसामान्य माणसाच्या शेतामध्ये कधी हेलिपॅड आणि हेलिकॉप्टर उतरलेले नाही। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ज्या गावात, दरे गावात राहतात, ज्या गावात नीट रस्ते नाही आहेत, त्या गावात मुख्यमंत्र्यांच्या शेतावर उतरायला मात्र अगदी 2-2 हेलिपॅड आहेत, हेलिकॉप्टरने ते जातात। कधीपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था इतकी चांगली झाली याच्यावर मुख्यमंत्री महोदय आम्हाला मार्गदर्शन करतील। त्यांनी असंही म्हटलं याच्यामध्ये की केवळ कुटुंबापुरता हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी माणसे यांना धनसेवा हीच ईश्वर सेवा वाटते। हे वाक्य सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आरशासमोर बघून म्हटले आहे का? कारण केवळ कुटुंबापुरता विचार करणाऱ्या माणसांच्या बद्दल जर आपण बोलत असाल तर मुळात वकूब असणाऱ्या माणसांनी, मग ती एकाच कुटुंबातनं असली तरी ती चालू शकतात, म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी, अप्पासाहेब धर्माधिकारी, वकूब असणारी माणसं आहेत। अगदी त्याच नायानं प्रबोधनकार ठाकरे हे प्रचंड वकुबाचं नाव होतं। प्रबोधनकार ठाकरे यांच्यानंतर वंदनीय बाळासाहेब हे तितकंच वकुबाचं नाव होतं आणि त्यानंतरची चौथी पिढी सन्माननीय आदित्यजी सुद्धा स्वतःचा वकूब सिद्ध करत आहेत आत्ताच्या नव्या जनरेशनमध्ये। पण तरी सुद्धा स्वतःच्या कुटुंबापुरता विचार करणारी हपापलेली माणसं असं जेव्हा मुख्यमंत्री महोदय म्हणतात तेव्हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे की भारत गोगावले यांचे सुपुत्र हे राजकारणात येतात, स्वतः मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेब हेही राजकारणात येतात, तिकडे रामदास कदम साहेबांचेही चिरंजीव राजकारणात येतात। कुटुंबासाठी हपापलेपणा कोण करत आहे याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। कारण जर सर्वसामान्यांचा विचार करणारे मुख्यमंत्री महोदय असतील तर ठाण्यामध्ये बाकी सगळे लोक निर्बुद्ध, नालायक आणि मूर्ख आहेत का? कुणाचीच खासदारकीला निवडून येण्याची लायकी नाहीये का? मुख्यमंत्री महोदयांचे एकमेव चिरंजीव, त्यांच्या कुटुंबातली एकच व्यक्ती
राजकारणासाठी सक्षम आहे का? तीच गत गोगावले साहेबांच्या मतदारसंघात आहे का की गोगावलेंच्या कुटुंबाशिवाय दुसरं कुणी राजकारणात स्वतःला सिद्धच करू शकत नाही? रामदास कदम साहेबांच्या मतदारसंघामध्ये दुसरं कुणी नाहीच आहे का? कुटुंबाच्या हपापलेपणाबद्दल जेव्हा मुख्यमंत्री महोदय बोलतात तेव्हा मुख्यमंत्री महोदय हे विसरत आहेत का की त्यांच्यासोबत असणाऱ्या 40 मधले 15-20 लोकांनी स्वतःच्याच कुटुंबातली नावं दुसऱ्या पिढीची नावं म्हणून पुढे आणली? दस्तूर खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी शिवसेना म्हणून जो पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये जी नवीन मांडणी करत आहेत त्यात याच सगळ्या मंडळींच्या कुटुंबातले यांचे सगळ्यांचे चिरंजीव हे युवा सेना आणि इतर पदांवरती विराजमान आहेत. मग असं नाही का म्हणायचं की मुख्यमंत्री महोदय जे सांगत आहेत त्याच्यानुसार काय पक्षातल्या इतर लोकांनी सतरंजा सुचलायच्या का? पण 22 वर्षा सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की मी सर्वसामान्य आहे. जात धर्म लिंग सगळ्या अर्थाने मी अत्यंत उपेक्षित आहे, फार उपेक्षित आणि ग्रामीण भागात न आली. आता या पत्रकार परिषदेलाही उशीर होण्याचं कारण मी सर्वसामान्य कुटुंबातली आहे. इथपर्यंत पोहोचायला मला फार कष्टाने पोहोचावं लागलं. पण असं असतानाही माझ्या कुठल्याही फायनान्शियल बॅकग्राऊंडचा कसल्याही बॅकग्राऊंडचा विचार न करता मेरिटच्या आधारावर मला संधी देऊ शकतात ते फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव साहेबच, याचा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मी त्याच्या खोलात जात नाही, ते मी उद्या महाप्रबोधन सभेत मांडेल. परंतु जोड्यांचा विषय निघाला त्यामुळे त्याच्यावरती बोललंच पाहिजे. शब्दांच्या कोट्या करणे आणि शब्दांमध्ये पकडून शाब्दिक खेळ करणे हे मला असे वाटत होते की फक्त आणि फक्त मोदी साहेबांनाच येते की काय, पण मोदी साहेबांनाही ओव्हरटेक करत सन्माननीय मुख्यमंत्री फार मेलोड्रामॅटिक पद्धतीने लिहित आहेत आणि बोलत आहेत. यांचे हे मेलोड्रामॅटिक बोलणं आणि लिहिणं हे जरा समजून घेण्याची गरज आहे की मुळात सन्माननीय उद्धव साहेबांनी जोड्यांचा जो विषय काढला तो का काढला हे एकदा सर्व महाराष्ट्रासहित सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. माझ्या हातात एक ट्विट कॉपी आहे, ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर केलेलं ट्विट आहे. आणि या ट्विटर हँडलवरचा जे ट्विट आहे ते असं आहे, इट वॉज अन ॲब्सोल्यूट प्लेजर टू वेलकम होस्ट अँड मीट पो चैन ग्रुप्स व्हाईस प्रेसिडेंट मिस्टर यांग हासिओ तुंग and Taiwan's delegation this morning at my official residence in Mumbai. Was impressed by Po Chen Group's worldwide manufacturing prowess and process in delivering global standard goods. We had a detailed discussion on Po Chen Group's projects and plans to expand in India. Maharashtra eagerly awaits to welcome this one of the largest global shoe manufacturer to come invest in Maharashtra. देवेंद्र साहेबांनी सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर हे ट्विट केलेलं आहे की तैवानची एक मोठी उद्योजक ग्रुप जो चपला बुट तयार करणारा आहे त्यांच्याशी आम्ही बोललोय आणि महाराष्ट्रात हा उद्योग येणार आहे. याच्यावरतीच पुन्हा सन्माननीय उदय सामंत साहेब यांचं ऑफिशियल ट्विटर हँडल आहे आणि त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती अजून एक ट्विट आलेलं आहे जे मराठीत लिहिलेलं आहे आणि यात असं म्हटलंय, आज तैवानच्या पाऊ चेन ग्रुपच्या शिष्टमंडळासमवेत मुंबई येथे बैठक संपन्न झाली. राज्यातील गुंतवणुकी संदर्भात यावेळी सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रुपचे उपाध्यक्ष यांग सियातुंग, संचालक श्री बिली, श्री वेल्बर वांग, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. कशासाठीची आहे तर अत्यंत नामांकित पादत्राणे बनवणारी कंपनी ग्रुप इंडस्ट्री महाराष्ट्रात येणार होता. 2300 कोटीचा हा प्रोजेक्ट होता. 2300 कोटीचा चपला बुट बनवणारा हा प्रोजेक्ट. जरा मी याच्या संदर्भाने आता जरा पुढची प्रोग्रेस काय केली आहे म्हणजे बघा की उदय सामंत साहेब आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे जस्ट 3 महिन्यांच्या खालची गोष्ट आहे. 3 महिन्यामध्ये अजून एक प्रोजेक्टची काय वाट लावली या लोकांनी, जी पादत्राणेमधली नामांकित कंपनी. तर गायडन्स तमिळनाडूच्या पुन्हा एक अजून ट्विटर हँडल आहे, त्याच्यावर एक ट्विट आहे. इन द प्रेझेन्स ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर थिरू एम के स्टॅलिन, द गव्हर्नमेंट ऑफ तमिळनाडू साइंड ऑन MOU विथ हाय ग्लोरी फुटवेअर अँड सबसिडरी
of Pochen Corporation, the world's largest branded footwear manufacturer, with an investment commitment of 2,302 crores. हे अत्यंत मान्यता प्राप्त इंग्रजी वर्तमानपत्रातलं ही बातमी आहे. या बातमीमध्ये असं म्हटलंय की नायकी पुमा मेकर्स टेक द चायना चेन्नई फ्लाईट. महाराष्ट्रातला होऊ घातलेला 2,300 crore rupees नामांकित पादत्राणे बनवण्याचा उद्योग, एक अत्यंत मोठा प्रोजेक्ट, ज्या प्रोजेक्टवर आता याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब आणि उदय भाऊ असं म्हणूच शकत नाहीत की नाही नाही हे आमच्या काळात नाही झालं, हे त्यांच्याच काळात झालं. कारण अच्छा किया तो हमने किया और बुरा किया तो नेहरू गांधीने किया असं तिकडे मोदीजी कॅसेट वाजवतात, आणि इकडे अच्छा किया तो मैने और फडणवीसने किया, बुरा किया तो सब ठाकरेने किया. हे जी स्टाईल आहे यात हे सांगितलं पाहिजे की हे फडणवीस साहेब आणि यांचं पाप आहे की क्लिअर कट लिहिलं गेलंय की हा प्रोजेक्ट महाराष्ट्राकडे येणार होता, हे देवेंद्रजी मान्य करतात, हा प्रोजेक्ट तिकडे कसा गेला. महाराष्ट्राचं हित जपण्यासाठीच आम्ही सत्तेत आलेलो आहोत असं जर सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे 40 साथीदार सांगत असतील तर यांनी आतापर्यंत अनेक प्रोजेक्ट घालवले. आता जोडे बनवण्याचा प्रोजेक्ट होता साहेब, पादत्राणे बनवण्याचा, बोलीभाषेत त्याला जोडेच म्हणतात, पादत्राणे बनवण्याचा प्रोजेक्ट इकडनं तिकडे जातो हा कुणाचा नाकर्तेपणा आहे. या नाकर्तेपणावर महाराष्ट्राच्या हितासाठी प्रश्नच विचारू नयेत का? पण याला भावनिक वळण देण्यामध्ये पटाईत, कारण मोदीजींनी अशीच भावनिक वळणं आधी दिलेली आहेत की जेव्हा राहुल गांधीजी सांगत आहेत की बेटा को इन्सिडंट की जो भी यहां से पैसा चुरा कर भाग रहा है को इन्सिडेंटली उसका सरनेम मोदी क्यों होता है, तर हे लगेचच एका भावनिक वळणावर नेऊन मोदी ओबीसींचा अपमान झाला. मोदी म्हणजे ओबीसी, ओबीसींचा अपमान झाला. भाजपाला जर खरंच ओबीसींचा सन्मान करायचा असेल तर ओबीसींची जातनिहाय जनगणना करून दाखवावी त्यांनी. भले शाबास, महाराष्ट्रातले ओबीसी त्यांच्या सोबत असतील, जातनिहाय जनगणना करण्याची त्यांची तयारी आहे का? आणि त्याच पद्धतीने झोडे पुसण्याच्या मुद्द्याला कुठून कुठे घेऊन जाताय. उद्धव साहेबांनी असे सांगितले की साधी जोडे बनवण्याची एक मोठा प्रोजेक्ट इकडे येतोय, 2,300 crore प्रोजेक्ट इथे येत असताना निव्वळ आणि निव्वळ दिल्लीश्वरांचे जोडे पुसण्यात ज्यांचा वेळ जातोय त्यांच्यामुळे हा जोडे बनवण्याचा उद्योग निघून गेला आज घडीला तमिळनाडूला. यावर भाष्य केल्यावर मात्र पुन्हा एकदा ते सर्वसामान्य असण्याची कॅसेट वाजवतात. आता सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना एक अत्यंत महत्वाचे 1-2 प्रश्न की मुख्यमंत्री साहेबांनी ट्विटमध्ये असे म्हटले की टपरीवाला, रिक्षावाला, वॉचमन यांनी कधी राज्यच करू नये का? नक्की करावे ना. माझ्या कुटुंबात तर सगळे कष्टकरी लोक आहेत आणि कष्टकऱ्यांना कायम शिवसेनेने मोठं केलेलं आहे, परंतु टपरीवाला, रिक्षावाला, वॉचमन अशी कधी काळी ज्यांची पार्श्वभूमी असेलही आत्ता ती माणसं काय आहेत बरं? सन्मान्य मुख्यमंत्री साहेब, रिक्षावाल्यांचे खरंच प्रश्न समजू शकतात का? रिक्षावाल्यांचे प्रश्न जर सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना समजत असतील तर पुणे मुंबईमध्ये रिक्षा सीएनजी गॅसवर चालतात, सीएनजीचे भाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय असे किती प्रयत्न करत आहेत. जी रिक्षा यांच्या सांप्रदायिक राजकारणामध्ये हिंदू मुस्लिमच्या दंगलीमध्ये रिक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून एखादा रिक्षावाला आपली रिक्षा घराजवळ लावतो की त्या रिक्षाची मोडतोड होऊ नये, त्या दिवशी त्याचं घरातली चूल बंद राहते, यावरती सन्मान्य मुख्यमंत्री कधी बोलतील बरं? आणि अगदीच महत्वाचे, 40 पैकी ज्यांचे ग्वाही दिली जाते की होय आम्ही रिक्षावाले, आम्ही टपरीवाले, आम्ही गरीब, कशाला रिक्षावाले आणि टपरीवाल्यांना आपण बदनाम करताय? जेव्हा की आपल्यापैकी आता कुणाची रिक्षा अशी असेल की जी महाराष्ट्रातल्या कुठल्याही रिक्षा स्टँडवर लागत असेल. आता 40 पैकी कोण असा असेल बरं बिचारा की जो खरंच टपरीवर काम करत असेल. आपण सोन्याच्या चमच्याची भाषा केली मुख्यमंत्री महोदय, परंतु योगेश गोगावले असतील, रामदास कदमांचे चिरंजीव असतील किंवा आमचे भाचे दस्तूर खुद्द डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, यांच्या तोंडात काय जर्मन किंवा प्लॅस्टिकचे चमचे आहेत का? ही सगळी तोंडात सोन्याचा चमचाच ठेवून आलेली माणसं आहेत. आणि अत्यंत साधे सरळ प्रश्न आहेत, कृपया
लोकांना भ्रमित करणे, मुख्यमंत्री महोदयांनी थांबवावे आणि महत्त्वाचं इकडची ती सीधी बात, नो बकवास, साध्या प्रश्नांची आम्हाला उत्तरं द्यावीत की 2,300 करोडचा अत्यंत महत्वाकांक्षी उद्योग पुन्हा एकदा महाराष्ट्रातनं तमिळनाडूला गेलाय, यात मध्ये तुमचा दोष कसा नाही ते सांगा, कारण उद्योजकांशी बोलण्यापेक्षा तुमचा सगळा वेळ जर दिल्लीश्वरांच्या तिकडे मर्जी संपादन करण्यात जात असेल तर उद्विग्नतेने आपल्याला काय बोलायला हवे आपण शब्द सुचवा. मुळात इथे उद्योजक पैसे का गुंतवत नाहीयेत त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण कायम इथलं महाराष्ट्रातलं वातावरण राजकीय दृष्ट्या अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न जो मोदी आणि शहा साहेबांकडून होत आहे. मोदी साहेबांच्या नजरेत त्यांना महाराष्ट्र अस्थिर ठेवायचा आहे. इतका जर महाराष्ट्र अस्थिर राहिला तर कुठलाही उद्योजक इथे गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावणार नाही. त्यामुळे आत्ता जे घडत आहे त्याला सर्वस्वी जबाबदार सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस जे आहेत, जर हे म्हणणं खोटं असेल तर यावर निश्चितपणे मी सशर्त माफी मागायला तयार असेल. पण आधी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत आणि माध्यमांच्या समोर हेच आम्हाला स्पष्ट करायचे होते की जोड्यांचा कारखाना, जोडे पुसणे, या सगळ्या शाब्दिक कोट्यांना ते ज्या वळणावर घेऊन जातात तिकडे जाण्यापेक्षा जोडे बनवण्याच्या उद्योगाचे काय झाले यावर फक्त इथे मांडणी करणे गरजेचे होते. थँक्यू. थँक्यू सो मच. मला तर असं वाटतंय की उदय सावंत भाऊंना सुद्धा सोडून, म्हणजे त्यांना धरून नाही बरं का, त्यांना सोडून एक्स्ट्रोचे 288 लोक उदय भाऊंच्या आणि शिंदे साहेबांच्या संपर्कात असते असू शकतो. कारण सध्या अगदी ते जर म्हणाले ना की डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आमच्या संपर्कात आहेत तरी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. हा बरं झालं आपण त्याच्यावरती आलात. ते बारसू प्रकरणातलं जे तिकडचे जे पोलीस अधिकारी आहेत यांच्या बहीणबाई, पोलीस अधिकाऱ्यांच्या बहीणबाई, माझ्याकडे त्याची माहिती आहे पण प्रिंट मी काढायला विसरले, सॉरी, घाडगे ताई आहेत ज्या छानपैकी शिंदे गटाच्या बीड जिल्ह्याच्या संघटिका आहेत, शिवसेनेत प्रचंड कार्यरत आहेत. त्याचे फोटोग्राफ आपल्याला हवे असतील तर मी प्रिंट काढून द्यायला तयार आहे. मला याच्यावर काही वेगळं भाष्य करायची नाही, गरज नाही आहे की काय पद्धतीने राजकीय हस्तक्षेप यात वाढत आहेत. की एकीकडे जो पोलीस अधिकारी विनायक राऊत साहेबांची गाडी अडवतो त्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बहीणबाई इकडे शिंदे गटात मोठ्या पदावर काम करत असतात. हा नुसताच योगायोग आहे की याच्या पाठीमागेही काही कारणं आहेत? मला वाटतं शोध पत्रकारितेसाठी खरंच आपल्या सगळ्यांना वाव आहे. पण बारसू प्रकरण असेल, पालघरचं प्रकरण असेल, ज्या पद्धतीने पोलीस अरेरावी करत आहेत, जबरदस्तीने प्रकल्पग्रस्तांना घरातनं बाहेर ओढून काढलं जाते, हे महाराष्ट्राच्या हिताचे आहे का? लोक ठरवतील ना आमचा विकास करायचा की नाही. लोक म्हणतील की आम्हाला काही विकास किंवा आम्हाला उद्योग हवेत की नाही, आम्हाला प्रकल्प हवा की नाही. जर लोकांची इच्छा नसेल तर तुम्ही जबरदस्ती कशी काय करू शकता? बारसू रिफायनरी परिसरामध्ये ज्या लोकांची जमीन आहे, मला त्याचंही फार आश्चर्य वाटतं, माझ्याकडे तीही यादी आहे की जमिनीसाठी शासनाकडे आता 40 लाख रुपये एकरी भाव मागणारे काही लोक आहेत, त्यांची यादी याच्या आधी पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. मी पुन्हा एकदा वाचून दाखवली पाहिजे कारण ही नावं महत्वाची आहेत. ही नावं मी पुन्हा लिंकेड आणि इकडे तिकडे जाऊन त्याची माहिती जमा केली की ही कोणकोण माणसं आहेत. यातलं एक नाव आहे दुर्गा अनिलकुमार डोंगरे, ज्यांची 137 गुंठे जमीन या रिफायनरीच्या परिसरामध्ये आहे. अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता, 92 एकर जमीन आहे रिफायनरीमध्ये. कोण आहेत बरं अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता? ऑफिसर आहेत, IRS अधिकारी. मला कळलं नाही बाबा एवढा अधिकाऱ्यांना पगार असतो का की 92 एकर जमीन विकत घेऊ शकतात. मी गरीब माणूस आहे, अडाणी आहे. किरीट भाऊंना याच्यातलं जास्त कळतं. म्हणजे किरीट भाऊ आता प्रेस घेणार आहेत आणि ते काहीतरी नसलेल्या 19 बंगल्याचं हडप्पा मोहेंजोदडो मधून उत्खनन करणार आहेत.
तर किरीट भाऊंनी जरा हे 92 एकरचं काय प्रकरण आहे जरा समजून घेतलं पाहिजे. आणि हे जे अधिकारी आहेत अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता ज्यांची 92 एकर जमीन आहे आणि जे आता एकरी 40 लाख रुपयाचा भाव रिफायनरीच्या तिथली जमीन सोडायला मागत आहेत यावर त्यांनी बोललं पाहिजे. आकांक्षा वाकाळकर 113 गुंठे, धार्मिल झवेरी 3 हेक्टर, सोनल शहा 7.5 हेक्टर, निकेश शहा 156 गुंठे, विकेश शहा 3 हेक्टर, रुपल शहा 4 हेक्टर, अपर्णा शहा 10 हेक्टर, देवेंद्र शर्मा 4.5 हेक्टर, अनुराधा रेड्डी 5 हेक्टर, त्याच्यात मराठी नावं किती आहेत त्याचंही जरा चेक केलं गेलं पाहिजे. सोनल शहा 2 हेक्टर, श्रीकांत मिश्रा 2 हेक्टर, देवेंद्र शर्मा 6 हेक्टर, शशिकांत शहा 4.5 हेक्टर, नरेंद्र सिसोदिया 4.5 हेक्टर. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सध्या भाजपाशी संपर्कात असलेले आणि काँग्रेसकडून राजीनामा देऊन बाहेर पडलेले माजी आमदार आशिष देशमुख 18 एकर. आता हे सगळे जण मागत आहेत 40 लाख एकरी भाव. फार चांगलं मस्त चाललंय, म्हणजे शिंदे फडणवीसांच्या फांदीवर या सगळ्यांचं फारच मस्त चाललेलं आहे. याच्यावर काय भाष्य करणार असतील हेही एकदा उत्तरं दिली गेली पाहिजेत. राहिला प्रश्न आमचा, तर शिवसेनेला संघर्षाची सवय आहे, जेल केसेस शिवसेनेसाठी नवीन नाहीये. आम्हाला विनायक राऊत साहेबांवरच्या केसेस किमान या लोकांच्या सारख्या भावना गवळी किंवा यांच्यासारख्या पैसे लपवण्यासाठीच्या केसेस आणि नोटीस नाहीत. जनहिताच्या आणि लोकांच्या प्रश्नासाठी जर केसेस अंगावर पडत असतील तर राऊत साहेबच काय, आम्ही प्रत्येक जण अशा असंख्य केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत. रिफायनरीच्या मुद्द्यावर, बारसू सोलगावच्या प्रकरणात शिवसेना ठामपणे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभी आहे. फार विद्वान लोक येत राहते, इतके विद्वान लोक की त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या कपदार्थ माणसांनी काय बोलावं. कारण बघा, कपडे फाडाफाडीची भाषा करणारी माणसं आमच्या गावाकडच्या भाषेत येडाहीस का वे, कपडे फाडायलास का असं म्हणतात. काय करणार, तो असे कपडे फाडणारे इकडे एकूण जळगावचा दगड मारणारी, आता हे दगड मारणारे कपडे फाडणारे ह्याला काय म्हणतात त्याला तुम्ही सांगा बाबा. आणि अशा लोकांच्या बद्दल आपण काय बोलावं दादा, लहान माणूस आहे मी. जी असू शकत. हल्ली काय झालंय, ज्यांना मंत्रीपदं मिळालेली नाहीत त्यांची प्रचंड धडपड आहे आलमपणाची मर्जी संपादन करण्यासाठी. आणि त्या तिरीमिरीमध्ये कदाचित बॅक ऑफ द माइंड कुठेतरी रिग्रेटही होत असेल की का बरं आपण असं काहीतरी करून बसलो. तरी सुद्धा ईश्वर त्यांना सद्बुद्धी देऊ, त्यांच्याप्रती अपार करुणा व्यक्त करते. माझं सरळ साधं म्हणणं आहे, धनप्राप्ती हा माझा मुद्दा असता तर मी इतरांसारखा लाखो करोडोंचा दावा टाकला असता. मी वारंवार सांगते, आम्ही गरीब माणसं आहोत, आमच्यासाठी जपण्यासारखी गोष्ट फक्त आणि फक्त आमची इब्रत असते. आणि म्हणून धनप्राप्तीपेक्षा सुद्धा व्यक्तिप्रतिष्ठेचे मूल्य जपण्यासाठी म्हणून मी ही न्यायालयीन लढाई लढते. ज्या पद्धतीने शिंदे गटातले लोक अगदीच बेताल वक्तव्य करत आहेत महिलांच्याबद्दल, अत्यंत सवंग, म्हणजे सुप्रियाताईंच्याबद्दलचं स्टेटमेंट असेल माझ्या संबंधाने, मी नाव विसरले त्यांचं, धारावीतल्या भाजपच्याच एक ताई, त्यांच्याही संबंधाने अशाच पद्धतीचे काहीसे स्टेटमेंटमध्ये भाजपच्या काही नेत्यांकडनं आले. अशा महिलांबद्दल सवंग स्टेटमेंट करणाऱ्या लोकांना एक चपराक बसली पाहिजे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो, यावरती ठामपणे उभे राहिले पाहिजे. म्हणून मी ही न्यायालयीन लढाई लढते. मी कुठलंही बाईपणाचं विक्टिम कार्ड खेळणार नाही. आणि मी वारंवार सांगते, ते जे काही मुकाबला वगैरे म्हणतात ना, दादा आम्ही भटक्याचं लेकरू आहे, पायाच्या 2 बोटात दगड पकडून मागच्या मागा माणूस आउट करायची ताकद भटक्यांमध्ये असते. मुकाबल्याची भाषा, मी खूप साधा सरळ माणूस आहे, माझ्या पाठीमागे आग्या पिछा छोर नाहीये, फायनान्शियल बॅकग्राऊंड नाहीये, किंवा मी काही कुठला मोठा कुणी राजकीय वारसा असणाऱ्यांपैकी नाहीये. मी लढाई लढते ती माझ्या सन्मानाची आत्मसन्मानाची लढाई आहे.
पुन्हा एकदा दिसतो असताना मला वाटतंय का खरंच एकदा राजकीय भूकंप होईल असं वाटतं. महाविकास आघाडी अभेद्य आहे हे आमचं प्रमाणवाक्य ठरलेलं आहे. तरी सुद्धा जर भाजपाकडून आमचा भवताल संभ्रमित करण्यासाठी प्रयत्नशील असतील तर आम्ही हे अत्यंत पॉझिटिव्हली घेतो, हे खूप सकारात्मकतेने आम्ही घेतो की ज्या अर्थी भाजपा इतक्या सक्रियतेने महाविकास आघाडीमध्ये मनभेद कसे निर्माण होतील, शंकाकुशंकेचं वातावरण कसं निर्माण होईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. याचा अर्थ निश्चितपणे महाराष्ट्राचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे हे मनोमन शिंदे फडणवीस यांनी मान्य केले आहे. पण एक मात्र नक्की की आमचं तर सोडा, आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत. पण मी मागेही म्हटलं की गुजराती वर्तमानपत्रामध्ये शिंदे साहेबांच्या संबंधाने आलेली बातमी आणि जे काही मला थोडंफार कळलं की आता मध्ये साताऱ्याला बहुतेक मुख्यमंत्री साहेब पूजा करायला गेले होते. पूजा करणं चांगली गोष्ट आहे, संकट काळात माणूस देवाचा धावा करतो, त्यांनी पूजा केली. परंतु फडणवीस साहेबांची जी वाढती नकारात्मक छबी आहे ती नकारात्मक छबी पाहता निश्चितपणे त्यांनी कितीही पुन्हा येईन म्हटलं तरी भाजपा त्यांना पुन्हा आणण्यासाठी उत्सुक असेल असे नक्की वाटत नाही. मग काय सांगावे, आपण म्हणताय तसे भूकंप म्हणून विखे पाटलांच्या कोपऱ्याला जो गुळ लावलेला आहे तो कदाचित खरा होऊ शकेल. देखिए, जिस दिन यह सारे रूमर्स बहुत तेजी से चलने लगे थे कि आदरणीय अजित दादा जाएंगे, लेकिन दादा ने खुद यह बात क्लियर की कि मैं कहीं नहीं जा रहा हूं, ये सारे रूमर्स है. लेकिन उसी वक्त तीन लोगों ने प्रेस ली थी, एक कोई संभाजीनगर का कोई MLA था, मेरे ख्याल से शंभुराजे देसाई भी थे. और तो दो तीन लोगों ने प्रेस ली और दो तीन लोगों ने एकदम से कहा कि नहीं नहीं नहीं, हम NCP के साथ नहीं जाएंगे, NCP के साथ हमें नहीं जाना है. लेकिन तभी अभी कल का भी स्टेटमेंट है सुधीर मुनगुंटीवार जी का कि वो कह रहा है कि NCP आती है तो हम उनका तहे दिल से स्वागत करना चाहेंगे. अब मेरी समझ में नहीं आ रहा है कि सेना और NCP जब साथ रहते हैं तो हिंदुत्व खतरे में आता है, लेकिन जब BJP NCP को बुलाती है तो क्या हिंदुत्व का सम्मान होता है. तो ये जो सारी चीजें चल रही है इसके चलते उदय भाऊ जिस तरह के स्टेटमेंट कर रहे इससे लगता तो ये है कि शिंदे गुट की जो कुर्सियां हैं वो काफी हिल रही है. और इतनी हिलती कुर्सियां ठीक ठाक करने के लिए एक तरह से वो आगाह कर रहे हैं लोगों को कि देखो भाई, हमारा हाथ छोड़ सकते तो आपका भी छोड़ सकते हैं. यकीनन शिंदे गुट में यह बात पक्की बैठ गई है कि BJP शिंदे गुट का हाथ कभी भी मझधार में छोड़ सकती है, क्योंकि सेना को सत्ता से नीचे खींचना, सेना का नाम और चुनाव चिन्ह हटाना, यह जहां तक यूटिलिटी थी वो अब खत्म हो चुकी है. तो मुझे नहीं लगता कि आगे, और जिस तरह से इनकी एक निगेटिव छवि बनती जा रही है तो BJP नहीं चाहेगी कि ऐसे निगेटिव लोगों को साथ लेकर वह इलेक्शन लड़े, बिल्कुल नहीं चाहेगी. सुषमा, एक प्रश्न है, तुम्ही म्हणाल तसं विक्टिम कार्डचा विषय नाही आहे, महिला असायलाच पाहिजे त्या राजकारणात, त्याबद्दल बोलायला पाहिजे. आम्ही जेव्हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला की चोर म्हटल्यावर जर राहुल गांधींचं खासदारकी जात असेल आणि अब्दुल सत्तारने इतक्या शिव्या दिल्यानंतर जर ठेवत असतील तर ते म्हणाले मी तपासून बघतो इतक्या दिवसामध्ये. आणि आता पण तुम्ही जसं म्हणाले की तुमच्याबद्दल असेल ठाण्यामध्ये तुम्ही ज्या तक्रारी केल्या, तुम्ही मेळावे घेताय, सभा घेताय, पण विरोध करताना महाविकास आघाडी ताकद मागे. मी अजितदादांना प्रश्न विचारला की आपण कुठेतरी कमी पडतो, कारण आता जेव्हा सिद्धल म्हात्रेंच्या बद्दलचा जो व्हिडिओ त्यांनीच लाईव्ह केला होता, त्यांनी काढला त्यावेळेला शिवसेनेचे, त्यांनीच लाईव्ह केला होता हे तुम्ही कमिट केलं हे फार चांगलं, थँक्यू. आता सगळं जग जाहीर वा ते जग जाहीर आहे. शिवसेनेच्या काही तरुण मुलांना जेलमध्ये टाकलं गेलं होतं, त्यानंतर तुमच्याकडनं काहीही कारवाई झाल्याची दिसत नाही. कारण काय होतं, ते हल्ला करून जनता आहोत त्यांच्या दृष्टीने मी प्रश्न विचार नाही, मी आपल्या पूर्ण करूया. या सगळ्या गोंधळामध्ये लोकांचं नुकसान होत आहे हे कळत असेल तर आपण आता जर म्हणतो परिवर्तन होईल पण किती दिवस लोकांशी खेळणार आहे, त्यांना आहे की नाही
आणि तुम्हाला जर महाविकास आघाडी म्हणून उभं राहायचं असेल तर फक्त बैठका सभा आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुरेसं होणार आहे का? कारण ते कुठेही हलत नाहीये. एक्झॅक्टली मी आपण जे म्हणालात की या सगळ्यांमध्ये लोकांचं नुकसान होते. काल सन्माननीय उद्धव साहेबांनी जो जोड्यांचा उल्लेख केला तो याच अर्थाने की तुम्ही इकडे मर्जी संपादन करण्यामध्ये व्यस्त आहात पण इकडे जोडे बनवण्याचा एक मोठा उद्योग महाराष्ट्रातनं तिकडे गेला. हे लोकांचं नुकसान होते. मात्र मी अजून एका मुद्द्याकडे आलो पाहिजे की जेव्हा माझ्या संबंधाने स्टेटमेंट आलं, अत्यंत चीप स्टेटमेंट शिंदे गटाच्या आमदाराकडून आलं, तेव्हा अत्यंत प्रामाणिकपणे एनसीपीच्या रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाकडनं नोटीस काढली. माझ्यासाठी सुप्रियाताईंनी स्वतंत्रपणे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. माझ्यासाठी रुपाली ठोंबरे या ठामपणे मैदानात उतरल्या. किंवा तिकडे काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई असतील यांनी ठामपणे ही भूमिका मांडली. म्हणजे महाविकास आघाडी म्हणून माझ्या पाठीशी इतर पक्षातल्या महिला किंवा नेते, इवन अजितदादांनी सुद्धा त्या काळात काही अधिकाऱ्यांना फोन केले, ते सगळे ठामपणे उभे राहिले. पण याच्या पलीकडे आपण काय करू शकतो? नोटीस काढणे, मागणी करणे, पत्र लिहिणे, जाऊन भांडू, कपडे फाडण्याची भाषा नाही ना मी करू शकत. माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत माझ्या आई वडिलांचे नेतृत्वाचे, त्यामुळे जसे आमचे राणे साहेबांची पोरं जशी कपडे फाडण्याची, दगड मारण्याची, असंस्कृत आणि असभ्य भाषा करतात, ही असभ्य भाषा आम्ही नाही करू शकत. आम्ही एक सनदशीर मार्गाने लढाई लढू शकतो, ती लढाई लढत आहोत. पण जसं म्हणतात की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तसं ते चालत नाहीये. माहिती घेऊ असं ते म्हणताहेत, जणू काही मग सत्तार साहेब बोलले नाही त्यांच्या मागून एक आकाशवाणी झाली असंच त्यांना म्हणायचं असेल. आता माझ्या संबंधाने एवढं सगळं केल्यानंतर एका अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली असं काहीतरी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पण तो अधिकारी कोण हे मला अजूनही माहिती नाही. समिती नेमून म्हणे 15 दिवस झालेत, पण या अधिकाऱ्याकडून मला कसलाही कुठल्याही पद्धतीची नोटीस आली नाही, विचारणा केली गेली नाही, चौकशीसाठी बोलावलं नाही. मला माहितीच नाही की ती काय चौकशी समिती आहे की काय नाही ती, आणि त्याच्यावर आमचा ऑनेस्टली फार विश्वासही नाहीये. पण मग आता हे किती दिवस चालणार असा जो तुमचा पुढचा प्रश्न आहे, तर आम्ही तेच म्हणतोय की हे किती दिवस चालणार. 1-1.5 वर्ष झालं तुम्ही प्रशासक बसवून ठेवलेले आहेत, कुठलेच इलेक्शन तुम्ही घेत नाही आहात. भीती वाटतेय का? तर निश्चितपणे शिंदे फडणवीसांना भीती वाटतेय. परंतु निवडणुकांची वाट बघण्याशिवाय आमच्याकडे आत्ता सध्या तरी आम्ही फार तर लोकांमध्ये जनजागृती करू शकतो, संवैधानिक चौकटीचं महत्व सांगू शकतो आणि लोकांमध्ये सांप्रदायिक दंगली वाढणार नाहीत यासाठी. कारण मी अजून एकदा आठवण करून दिली पाहिजे, खारघर दुर्घटनेच्या नंतर ज्या लोकांचे मृत्यू झाले त्यावरती राजकारण करू नका असं म्हणणारी जी मंडळी आहेत ती विसरत आहेत की कोविडच्या काळामध्ये सीएम केअरच्या ऐवजी पीएम केअर फंडला पैसे देणारे हेच लोक होते. परंतु किती बायस्ड आणि किती सिलेक्टिव्ह लोक असतात. एकीकडे साध्या गोष्टीवरून 354 म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांना घोषणा देऊन आंबेडकर जयंतीतून परतवून लावणारे राकेश वानखेडे यांच्यावर काल 353-354 गुन्हे दाखल केले काही कारण नसताना. अमरावतीमध्ये काय वाईट पद्धतीचं राजकारण चालू आहे त्यांच्यावर ते गुन्हे दाखल झालेले आहेत. दुसरीकडे सिलेक्टिव्ह पद्धतीने वागताना त्याची जात आणि धर्म बघितली जाते. म्हणजे बिल्किस बानो मुस्लिम आहे का तर तिच्या आरोपींचा सत्कार करू, आम्ही त्याला बघणार नाही. अजून एक आहे घटना नांदेडमधली आहे. शिरूर ताजबनमध्ये 23 नोव्हेंबरला एक मोठी दुर्घटना घडली, बस पेटली आणि पेटत्या बसमध्ये अजहर शेख नावाच्या माणसाने जीवाची पर्वा न करता तो बसमध्ये चढला. 14 माणसं त्याने बाहेर काढली, त्यात तो 65% जळालाय. सरकारने एका अक्षराने त्याच्याबद्दल वाच्यता केलेली नाही, ना त्याला कुठली मदत दिलेली आहे. तो अजूनही तिकडे उपचार घेत आहे. मला वाटतं हे खरे महाराष्ट्राचे भूषण लोक आहेत जे 14 लोकांचे जीव वाचवत असतात. परंतु जे अत्यंत बायस्ड आहेत, प्रिजुडाइज्ड मेंटॅलिटीने वावरणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार? ओके, थँक्यू.